बीड जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली आणि बळीराजा अडचणीत सापडलेला आहे. मागच्या 8 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली आहे. पावसाअभावी पिकंही करपू लागलेली आहेत. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. गेल्या काही वर्षापासून बीड जिल्हा आणि भीषण दुष्काळ हे जणू समीकरणच बनलेलं आहे आणि त्याच समीकरणाची चाहूल आता यंदाही होती की काय अशी भीती जी आहे ती शेतकऱ्याच्या मनात आहे. कारणही तसंच आहे. सध्या खरीपाची पेरणी झालेली आहे आणि पेरणीनंतर आता कुठेतरी पिकं डोलायला लागली असतानाच पावसाने मात्र बीड जिल्ह्यावर अवकर्पा दाखवायला सुरुवात केलेली आहे. पावसाने पाठ फिरवलेली आहे. मी सध्या एका शेतात आहे जिथं सोयाबीनचे जे पिकं आहेत त्या ठिकाणी आपल्याला डोलताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे जर विदारक परिस्थिती बघितली तर ही जी माती आहे ही अशी माती जी आहे कोरडी पडलेली आहे. एरवी खरं तर या मातीमध्ये ओलावा असायला हवा होता, मात्र आपल्याला ओलावा पाहायला मिळत नाही. कारणही तसंच आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत जर पाऊस झालाच नाही तर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर आसमानी जे संकट आहे ते ओढवताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.